नमस्कार, एमटेक सोल्यूशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मध्ये आपल्याला मराठी टायपिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी कोणते टूल आहे, ते टूल कसे इन्स्टॉल करायचे, ते इन्स्टॉल करत असताना आपल्याला कोणते प्रॉब्लेम येणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. अद्याप आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा गुगल क्रोम ओपन करायचा आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला इथं इंडिक टूल्स, हे जे आपल्याला टूल लागणार आहे ते सर्च करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला पहिली जी वेबसाईट येते ते आहे microsoft.com, त्याच्यावरती क्लिक करायचे आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळ्या भाषा दिसतात, त्या भाषेमध्ये आपल्याला मराठी ही भाषा आपली दिसते आहे आणि तिच्यावरती डाउनलोडचा जो ऑप्शन आहे हा याच्यावरती क्लिक करायचा आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपली ही जी फाईल आहे ती डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर आपण ज्या वेळेला ही फाईल इन्स्टॉल करायला जातो त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीची एक एरर येते, मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल रिक्वायर्ड डॉट नेट फ्रेमवर्क फाईल. आता आपण यामध्ये पाहणार आहोत की डॉट नेट फ्रेमवर्क फाईल कशी आपल्याला इन्स्टॉल करायची तेही पाहायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम फाईल्स दिसतील, त्याच्यामध्ये अनइन्स्टॉल प्रोग्राम फाईल म्हणायचं आहे आणि इथं तुम्हाला टर्न ऑन विंडोज फीचर्स ऑन ऑर ऑफ असा ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डॉट नेट फ्रेमवर्कचा ऑप्शन दिसतो आहे, डॉट नेट फ्रेमवर्कच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ओके करून आपल्याला इथून डॉट नेट फ्रेमवर्क इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. डॉट नेट फ्रेमवर्क इन्स्टॉल झाल्यानंतर ही जी एरर तुम्हाला येते आहे ती एरर येणार नाही आणि आपलं जे मराठी टायपिंगचं सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जाणार आहे. त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे आणि ही जी ईएक्सी आहे ईएक्सी रन करायचे आहे आपल्याला. ईएक्सी रन केल्यानंतर आपलं जे डॉट नेट फ्रेमवर्कचं जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल होणार आहे. या पद्धतीने डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे नोटिफिकेशन वगैरे आहे नोटिफिकेशन ऑफ ठेवा. पहिलं जे हेल्प इम्प्रूव्हमेंट मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल्स आहे त्याच्यावरती क्लिक करा, नेक्स्ट करा, टर्म्स कंडिशन ऍक्सेप्ट करा आणि इन्स्टॉल करा. हे टूल इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथं जो बाजूला आहे इंग्लिश लँग्वेज याच्यामध्येच तुम्हाला मराठी लँग्वेज ही तुम्हाला दिसणार आहे. इथं पहा, त्यासाठी आपल्याला काय करायचं, आल्ट आणि शिफ्ट करायचं आहे. आल्ट शिफ्ट आपण वर्डपॅड ओपन करूया. वर्डपॅड ओपन केल्यानंतर आपण आल्ट शिफ्ट प्रेस केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला मराठी टायपिंग करता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मराठी टायपिंग करू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. हे पहा कशा पद्धतीने टाईप करता येते तुम्हाला, की तुम्हाला जे मराठीमध्ये टाईप करायचं आहे ते मराठीमध्ये टायपिंग करायला येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटतील. धन्यवाद.